कॉम्रेड गोविंद पानसरे यांना आज दुपारी मुंबईच्या कँडी रुग्णालयामध्ये हलवण्यात येणार आहे पुढच्या वैद्यकीय उपचारांसाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे दरम्यान पानसरेंना मुंबईला आणण्याच्या सरकारच्या भूमिकेवर पानसरेंच्या कुटुंबियांनी नाराजी दर्शवली आहे त्यांच्या फुफ्फुसाला सू झाल्यामुळे त्यांना एअर अँब्युलन्सनं हलवण्यात येणार आहे दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे तर दुसरीकडे पानसरेंच्या हल्ल्याचा तपास पुढे सरकलेला आहे पानसरेंच्या पत्नींच्या सांगण्यावरून पोलिसांनी आरोपींचे स्केच तयार केले त्यांच्या ता, जबाबानुसार आरोपीनं गुलाबी रंगाचा शर्ट घातला होता त्यामुळे आता पोलीस या स्केचच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत काही दिवसांपूर्वी सकाळी फिरायला जाताना पानसरे दाम्पत्यावर बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता आता दिवस उलटले तरी सुद्धा हल्लेखोर अजूनही पोलिसांच्या जाळ्यात सापडले नाहीयेत त्यामुळे हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस क्राइम ब्रांचची टीम कोल्हापुरात दाखल आहे याआधी कोल्हापूर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतलंय जे म्हणतील आणि मेडिकली ज्याची गरज असेल आणि डॉक्टर जे सांगतील त्या पद्धतीनं आम्ही करणार आहोत आमचा कशालाही विरोध नाही आहे पण त्यांना हलवायचं की नाही हा निर्णय पूर्णतः डॉक्टर स्वतः घेणार आहेत डॉक्टर जे म्हणतील त्या पद्धतीनं आम्ही करणार आहोत आता बाबा स्टेबल आहेत अतिशय व्यवस्थित आहे त्यांची प्रकृती उपचारांना ते प्रतिसाद देतात